In Thane, Maharashtra, MLAs Sanjay Manlik and Sanjay Gaikwad shared their views on Maharashtra Assembly election results and Chief Minister Eknath Shinde's leadership. Well, they expressed dissatisfaction with the outcome, criticizing the process and questioning the legitimacy of the election results. Well, they highlighted the significance of Shiv Sena's sentiment and accused BJP and Eknath Shinde of manipulating the situation. Well, Manlik and Gaikwad also expressed concerns about the conduct of the Assembly and the handling of election procedures, particularly in relation to the EVMs. They emphasized that the people's verdict and the leadership's action would shape future political developments in Maharashtra. माननीय आणि माजी खासदार संजय मंडलिक असे आम्ही सर्व सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलो आहे. कशा पद्धतीने असेल तर भाजपला त्या संदर्भात आपण सांगणार आहात की अडीच वर्षाच्या कारभारामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं? भाजपला वगैरे सांगण्याची काही आवश्यकता नाही, कारण सत्तेमध्ये ते पण सगळे लोक होते. परंतु महाराष्ट्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाने भुरळ घातलेलीच आहे आणि म्हणून आमच्या शिवसेना पक्षाच्या सगळ्या लोकांची भावना आहे, अपेक्षा आहे की परत त्यांना संधी मिळाली पाहिजे. साहेब अजून खाली आलेच नाही, मला थोडं अर्जंट काम हवं होतं म्हणून बाहेर आलो. मी परत 15 मिनिटात परत करा. 57 खरं तर दुसऱ्या म्हणावर निवडून आले, 4 पक्षांचा पाठिंबा, 61 खरं तर संख्याबळ एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. संख्याबळ आहे आणि आमचे फार कमी मताने 3-4 आमदार गेले, नाहीतर आम्ही किमान 65-66 पर्यंत तरी आम्ही गेलो असतो. मुख्यमंत्री पदासाठी दावा असेल नाही, आता सगळं आमच्या याच्यामध्ये ठरेल. तिन्ही पक्षांची जी काही मीटिंग होईल पार्लमेंटरी बोर्डाची त्याच्यामध्ये ठरेल, पण आमची अपेक्षा आहे की आमचे सीएम साहेब झाले पाहिजे. स्टेडियम पे शपथ विधी लेंगे ये गलत होगा, गुजरात के नरेंद्र मोदी स्टेडियम में जाकर शपथ विधी लेंगे. गुजरात के नरेंद्र मोदी स्टेडियम ऐसा संविधान में कहां लिखा है कि कौन सी जगह पर ही फिक्स शपथ लेना है करके? ऐसा कौन से कायदे में है? राहुल बोल रहे हैं. तू पागल आहे, तू पागल आहे, तू आता आयुष्यात कधी खासदार होणार नाही. ईव्हीएम मशीनचा घोटाळा असता तर माझे ते ठाकरे कशाला जिंकले असते, त्यांचे 20 आमदार कशाला जिंकले असते किंवा त्यांचे 16 जिंकले असते? हा सगळ्या कामाचा परिणाम आहे आणि लाडक्या बहिणीचा परिणाम आहे की महाराष्ट्रामध्ये जयंतीने त्याला धूळ चालली आहे. मुख्यमंत्री कोण आहे? गुजरात लॉबी ठरवेल असं संजय राऊत म्हणाले आहे. त्यांनी शपथ दिली जी आहे तो गुजरातला. संजय राऊतचं कुठलीही स्टेटमेंट आम्ही काही सिरियसली घेत नाही, तो पागल आहे, त्याला आता मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ.